चर्चे से जो प्रस्ताव है चर्चा करने चा करतो उपाय अध्यक्ष महोदय कुणी काही म्हटलं पुढच्या पुढच्या ढकल कधी होणार माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा विनंती केल्यामुळे त्यांच्या लक्षवेधी पुढे ढकलण्यात आलेले चर्चा सुरू आहे सोमवारी घ्या म्हणजे बघा अध्यक्ष महोदय कोणी काही म्हटलं तरी आपल्या राज्यामध्ये शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे आणि तोच जर अडचणीत असेल तर राज्याचं आणि देशाचं अर्थचक्र फिरू शकत नाही कल्याणकारी कोणत्याही राज्याची संकल्पना राबवत असताना प्रत्येक सरकारने कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे नवीन सरकार सत्तेवर आलेलं आहे मला आठवत आहे विरोधात असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते विरोधी पक्ष नेते होते आणि वीज तोडणी असेल पीक विमा असेल पीक कर्ज असेल नैसर्गिक आपत्तीची मदत असेल कृषी योजना असतील अशा प्रत्येक बाबतीमध्ये टीकेची एकही संधी त्यावेळेसचे विरोधी पक्ष नेते आणि आताचे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस सोडायचे नाही आज सत्तेत आल्यानंतर आपल्याकडनं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दरारनं निर्णय होतील ही अपेक्षा आहे त्याऐवजी कृषी खात्यामध्ये बदल्या पदोन्नती आणि भरतीमध्ये कृषी खातं अडकलेलं आहे अशा प्रकारची अध्यक्ष महोदय आजची परिस्थिती आहे योजनांच्या अंमलबजावणीकडं सरकारचं आणि त्या विभागाचं दुर्लक्ष आहे नव्याने काही योजना करण्यात सरकारची उदासीनता आहे आणि त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय आज राज्यातला आपला शेतकरी हा संकटामध्ये सापडलेला आहे नेहमीच आपण अनुभव घेतो कृषीचा पतपुरवठा अध्यक्ष महोदय राज्यामध्ये जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कृषीला पतपुरवठा केला जातो परंतु काही जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची अतिशय दयनीय अवस्था आहे अध्यक्ष महोदय तिथल्या शेतकऱ्यांचं तर काही म्हणजे त्यांचं नुकसान होतंय शेतकऱ्यांचं त्यांचा कुठलाही दोष नाही फक्त त्या त्या भागातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चालवणाऱ्यांनी त्यांचं नुकसान केलं आणि राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांची जबाबदारी आहे परंतु त्या बँका देखील जेवढ्या उत्साहाने छोट्या आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठा करतात तेवढा उत्साह कृषी पतपुरवठा करण्यासाठी दाखवत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी फक्त पीक कर्जाकरता बोलत नाही पीक कर्जा बरोबरच अध्यक्ष महोदय पशुसंवर्धन कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय हे देखील कृषीपूरक अशा प्रकारचे व्यवसाय रेशीम उद्योग देखील त्याच्यातच मोडतो शेतकऱ्यांना चार पैसे मिळून देणारा व्यवसाय त्याकरता पण पतपुरवठा करायला भरपूर वाव आहे मात्र अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देखील ज्याला KCC म्हणतो ते नाकारलं जातं मी एकच आकडेवारी तुम्हाला देतो अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्रासाठी 22-23 या आर्थिक वर्षात राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांना 1,26,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटण्याचं उद्दिष्ट दिलं होतं आणि त्यांनी साधारण 70-72 हजार कोटीचंच कर्ज वाटप केलेलं आहे अध्यक्ष महोदय ही परिस्थिती बदलली पाहिजे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात बँकांनी कर्ज दिलं नाही तर मग नाईलाजानी हा शेतकरी हा कष्टकार हा बळीराजा सावकाराच्या दारामध्ये उभा राहतो आणि ती कर्जफेड त्याच्याकडनं होत नाही आणि मग आत्महत्येच्या पर्यंत शेतकरी मजल मारतो आणि ती मजल मारता कामा नये म्हणून सरकारने लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय मागच्या एका अधिवेशनामध्ये सिबिलचा निर्णय मी बोललो होतो त्यावेळेस उपमुख्यमंत्री महोदय म्हणले होते की आम्ही त्याच्यात लक्ष घालू नागपूरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांना सिबिल बंधनकारक करू नये अशा प्रकारची मागणी अध्यक्ष महोदय आम्ही केली होती उपमुख्यमंत्री महोदयांनी याबाबत निश्चितपणे प्रयत्न केला जाईल असं आम्हाला सांगितलं परंतु आजपर्यंत याबाबतचा निर्णय झाला नाही राज्य सरकारने प्रयत्न केले असतील पण निर्णय होत नसेल तर उपयोग काय केवळ अध्यक्ष महोदय पत्रव्यवहार करून चालणार नाही हे चित्र बदलायचं असेल तर राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आज सभागृहात आहेत माझं त्यांना आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल
आणि पीक कर्ज आणि सिबिल बाबत केंद्र सरकार रिझर्व्ह बँक SLBC या तिघांच्याकडे पाठपुरावा करावा लागेल तरच अध्यक्ष महोदय प्रश्न सुटतील. अध्यक्ष महोदय खरीपाचं पीक देखील कर्ज वेळेवर मिळत नाही. आपण पाऊस पडल्यानंतर वापसा आल्यावर खरीपाच्या पेरण्या करतो परंतु अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये शेतकऱ्याला बियाणं असेल खतं असेल मशागतीला जी काही मदत लागते ते असेल ते होत नाही. त्याचा पीक कर्ज तोपर्यंत मंजूर केलं जात नाही आणि मग तो वापसा उडाला तर शेतकरी एकदम हवालदिल जात होतो. त्याच्यामुळे एका बाजूला कर्ज मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीमुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. पीक विमा कंपन्याला कंपन्या मदतीचा हात देत नाही. आता कार आल्याच्या संकल्पामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं सांगितलेलं की आम्ही 1 रुपयाचा आता शेतकऱ्यांचा पीक कर्जाला घेणार आहे. त्या संदर्भामध्ये अजून मी माहिती घेतोय. अर्थसंकल्पावर बोलत असताना मी त्याच्यावर बोलीन परंतु केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा याबद्दल स्पष्ट भूमिका सरकारच्या वतीनं पुढे आली पाहिजे. अध्यक्ष महोदय अलीकडे विमा कंपन्यांबाबत तक्रारी वाढलेल्या आहेत. आता शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा कट देखील काही लोकांनी आखलेला आहे. काही प्रमाणात बोगस विमा काढला जातो असेल त्यांच्या विरुद्ध जरूर कारवाई करावी परंतु सरसकट शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची आवश्यकता नाही अशाही प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं 293 निमित्तानं मी करतो. अध्यक्ष महोदय इथं गुलाबराव पाटील बसलेले जळगावचे पालकमंत्री. एक उदाहरण सांगतो. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील राज्यातील अनेक फळबागायतदार शेतकऱ्यांनी भाग घेतला. फक्त जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी पडताळणी ज्याला जिओ टॅगिंग आपण म्हणतो ते केलं गेलं. जळगाव जिल्ह्यात सुमारे 20,000 हेक्टर क्षेत्रासाठीचं विमा संरक्षण केळी लागवड केली नसताना शेतकऱ्यांना घेतलं असा एक अहवाल कृषी विभागाने सादर केला. तेवढं आपल्या शेतकऱ्यांनी घेतलेलंच नव्हतं. माझं म्हणणं एवढंच आहे अध्यक्ष महोदय की वरिष्ठ पातळीवरून अशा प्रकारची दखल घेतली गेली पाहिजे. चुकीचं होत असेल तर ते थांबवलं गेलं पाहिजे पण केवळ विमा भरपाई द्यावी लागते नफा कमी होतो म्हणून जर कंपन्या अशी काही शक्कल लढवणार असतील तर त्याची चौकशी पण ह्या सरकारने केली पाहिजे आणि शेतकऱ्याला ह्याच्यापासून कुठं न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महोदय पेपरला पण बातम्या आल्यात केळीच्या पीक विमा योजनेत वराती मागून घोडं वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आल्यात तर ती पण बाब गंभीरतेने सरकारने घ्यावी. अध्यक्ष महोदय ह्याच्याच बरोबर मला सरकारच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची. बीड जिल्ह्यामध्ये बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळं शेतकऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा झाली. कंपनीच्या सांगण्यावरून शेतकऱ्यांची बँक खाती गोठवण्यात आली. अतिरिक्त रक्कम पुन्हा वसूल करण्याचा कंपनीला अधिकार आहे पण 1 महिना होऊन गेला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यातून व्यवहार करता आले नाही. अध्यक्ष महोदय हा शेतकऱ्यांना एक प्रकारचा मनस्ताप आहे. त्याचा काय दोष आहे? त्याच्या अकाउंटला जर पैसे चुकून आले आणि त्याच्याकरता महिना महिनाभर त्याचं अकाउंट जर तुम्ही थांबवलं. या सर्व गोष्टी होत असताना कृषी मंत्र्यांनी किंवा सरकारनी या गोष्टीकडे जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारून शेतकऱ्यांना येत असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याच्या करता तत्परतेने निर्णय घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला सतत सांगतोय. आज शेवटचा हे आठवड्यातला दिवस आहे. त्याच्यावर बरेचसे आमदार बाहेर गेलेले म्हणजे आपल्या आपल्या मतदारसंघात गेलेले परंतु एका बाजूला पीक कर्ज मिळत नाही दुसऱ्या बाजूला पीक विम्याच्या कंपन्या मुजोरी करतायत आणि तिसऱ्या बाजूला मायबाप सरकार सुद्धा मदतीचा हात देत नाही. शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे. मुख्यमंत्री महोदय सभागृहात बोलत असताना सांगतात आम्ही NDRF SDRFच्या पेक्षा जास्त पटीनं मदत दिली 2 हेक्टरपेक्षा 3 हेक्टर केली. निर्णय झाले ज्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस निर्णय झालेलेच आहे. ते म्हणतात 10,000-12,000 कोटीपर्यंत रक्कम गेली पण मुख्यमंत्री महोदय काही भागामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना विचारा तुमच्या विचाराच्या आमदारांना विचारा सभागृहातल्या कुठल्याही आमदारांना विचारा ज्यांच्या भागामध्ये शेतकरी शेती करतो. मागील वर्षामध्ये जून ते ऑक्टोबरपर्यंत या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात 66,30,635 हेक्टरवरची पिकं मातीमोल झाली. 93,978 बाधित शेतकऱ्यांचे
9,863 कोटीचं नुकसान झालं आणि सरकारनं 6,715 कोटी रुपयाची मदत ह्याच्यामध्ये केली. आज देखील हजारो शेतकऱ्यांच्या पर्यंत नुकसान भरपाई अध्यक्ष महोदय तुम्ही पण औरंगाबादचं प्रतिनिधित्व करता परंतु ती रक्कम मिळालेली नाही. 8-8 महिने शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळत नाही, त्यांनी कसं उभं राहायचं ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. ज्या भागामध्ये पैसे पोहोचले त्याबद्दल सरकारला आभार धन्यवाद, पण जे पैसे पोहोचले नाही तिथं पैसे कसे तातडीनं पोहोचता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. प्रोत्साहनपर रक्कम ही पण शेतकऱ्यांना मिळाली नाही. आमचं सरकार गेल्यानंतर एकनाथराव शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय माझ्या माहितीप्रमाणे अजून 5,00,000 शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये अनुदानाची प्रतीक्षा आहे. ते पण रक्कम माझ्या माहितीप्रमाणे मागं पुरवणी मागण्यामध्ये दाखवलेली होती, ती रक्कम पण शेतकऱ्यांना लवकर देण्यात यावी. धान उत्पादकांना बोनस हा जाहीर झालाय, हेक्टरी 15,000 रुपये हिवाळी अधिवेशनामध्ये, परंतु अद्यापपर्यंत अध्यक्ष महोदय ते बोनसची रक्कम देखील मिळालेली नाही धान उत्पादकांना. आता दुसरा हंगाम सुरू झालेला आहे, ही मदत शेतकऱ्यांना कोणत्या तारखेपर्यंत पोहोचणार याही बद्दलची माहिती सरकारने ह्या उत्तराच्या निमित्तानं दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय अजून एक गोष्ट माझ्या आपल्याला लक्षात आणून द्यायची, जसं आज त्याला सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आणि काही मान्यवरांनी उत्तर दिलं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दल सांगितलं की आम्ही कळवतोय केंद्र सरकारला. अध्यक्ष महोदय बोगस खत कंपनींना पाठीशी घालण्याचं काम सरकार करतंय असं माझं स्पष्ट मत आहे. शेतकरी बोगस खताच्या बाबतीत सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी करतायत. आम्ही देखील सभागृहात सरकारवर लक्ष वारंवार वेधतोय, पण बोगस कंपन्यांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी म्हणावी अशा पद्धतीनं निर्णय होत नाहीये, हे फार गंभीर आहे. अध्यक्ष महोदय मी एकच उदाहरण देतो, जय किसान अॅग्रोटेक या बोगस कंपनी विरुद्ध कृषी आयुक्तालयाकडे तक्रारी आल्या, पण या कंपनी विरुद्ध सरकार अजूनपर्यंत कारवाई करायला तयार नाही. माझं म्हणणं अध्यक्ष महोदय जय किसान अॅग्रोटेक कुणाची का कंपनी असू द्या, सत्ताधारी पक्षाशी संबंधित असू द्या, विरोधी पक्षाशी संबंधित असू द्या, कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असू द्या, ती कंपनी जर शेतकऱ्याचं बळीराजाचं नुकसान करते, बोगस खत देते, 18-18-10 या मिश्र खताचा दर 22,500 रुपये प्रति मेट्रिक टन असताना जय किसान कंपनी डीलरला फक्त 10-11,000 रुपये टनानी ती खत देत आहे आणि डीलर मात्र शेतकऱ्याला 22-23,000 रुपयाला विकतायत, म्हणजे सरळ सरळ त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर घोटाळा आहे. शेतकऱ्यांचं दोन्ही बाजूनी मरण आहे, एक तर चढ्यादाराने खताची किंमत द्यावी लागते आणि बोगस खतं घ्यावी लागतात. साधारण जानेवारी महिन्यात कृषी आयुक्तालयाने धाड टाकली, कागदपत्र तपासली, परंतु मंत्रालयाच्या दबावामुळे पुढची कुठली कार्यवाही झालेली नाहीये. अध्यक्ष महोदय 20 प्रकारची वेगवेगळी खतं कंपनी मार्केटमध्ये विकते, यामधले बरेचसे प्रॉडक्ट गुजरातमधून चोरीच्या मार्गाने आणले जाते आणि अध्यक्ष महोदय त्यात केलं काय जातं, डीलर्सला आकर्षित करण्याच्या करता 25 टन खत खरेदी मिळवा आणि गोव्याची सिंगल टूर कंपनी मार्फत मोफत घ्या. जय किसान कोणत्याही 50 टन खरेदी खतावर बँकॉक पटाया सिंगल टूर कंपनी मार्फत मोफत, अशा प्रकारच्या अध्यक्ष महोदय ते जाहिराती देतात आणि त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक होती. माझी सरकारला प्रश्न आहे, कृषी आयुक्तालयाने या कंपनीवर धाड टाकल्यानंतर पुढे कोणती कारवाई का केली नाही, कारवाई न करता या कंपनीला मोकळं सोडण्यामागं कृषी आयुक्तालयावर कोणाचा दबाव होता का, आणि कोट्यवधी रुपयाचा हा घोटाळा झाला तरी जय किसान कंपनी व्यतिरिक्त आणखीन काही कंपन्या, दलाल, इतर राज्यातील कंपन्या, वाहतूकदार, कृषी विभागातील काही भ्रष्ट अधिकारी, मंत्रालयातील वरिष्ठ यांचा सहभाग स्पष्टपणे त्याच्यात जाणवतो. या सर्वांच्या सहभागामुळे राजरोसपणे अशा प्रकारच्या कंपन्या आपला गोरखधंदा सुरूच ठेवतात. माझी त्याच्यामध्ये सरकारकडनं अपेक्षा आहे की ह्या संदर्भातली गंभीर दखल घेऊन जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अध्यक्ष महोदय काल अर्थसंकल्प सादर करत असताना बऱ्याच घोषणा झाल्या, होतंय काय अध्यक्ष महोदय, एकीकडे सरकारने शेतकऱ्याला
वर्षाला 6,000 रुपये जाहीर केले, केंद्राचे 6,000, इथं 6,000. अध्यक्ष महोदय, मी तो हिशोब काढला, साधारण एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये 5 माणसं धरली तर 500 रुपये महिना, म्हणजे 5 माणसांना 3.5 रुपये रोज. अशा पद्धतीनं सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे देतं. आता 3.5 रुपये घेऊन काय तो शेतकरी करणार आहे, माणसी 3.5 रुपये घेऊन. अध्यक्ष महोदय, त्याच्यापेक्षा त्यांनी पिकवलेल्या धानाला, हरभऱ्याला, त्याच्या गव्हाला, त्याच्या मकेला, त्याच्या सोयाबीन, कापूस, आंबा, संत्रा, द्राक्ष, ही जी काही पिकं आहेत, भाजीपाला आहे, त्याला जर चांगल्या प्रकारचा दर दिला गेला तर अध्यक्ष महोदय, त्या खताच्या वाढलेल्या किमती, त्याला घ्यावे लागत असणारे कष्ट, ह्या सगळ्याला कुठंतरी न्याय दिल्यासारखं होईल. अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी 10-26-26, 12-32-16, 19-19-19, 20-20-0 MOP, अशा या प्रकारची खतांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत. मला या निमित्तानं सरकारला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या बाबतीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे तो मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात काही उत्पन्न मिळत नाही, त्याच्यामुळं खतांच्या किमती आटोक्यात आणण्याच्या करता केंद्र सरकारकडं राज्य सरकारनी पाठपुरावा केला पाहिजे. खतांच्या किमती वाढल्या, बळीराजाचं आर्थिक गणित कोलमडलं, अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने येतात. शेतीमालाला योग्य भाव द्या, ग्रामीण अर्थकारणावर परिणाम होतोय असंही त्या ठिकाणी बोललं जातंय. खताच्या तुटवड्यामुळे दुबार शेती संकटात आलेली आहे, अशाही प्रकारच्या सतत बातम्या ऐकायला मिळतात. खतांच्या लिंकिंगमधून शेतकऱ्याची लुबाडणूक होतीये, त्याही गोष्टी थांबल्या पाहिजेत. मागच्या हंगामामध्ये अध्यक्ष महोदय, काही काही ठिकाणी काय झालं, मागणी नसलेल्या नॅनो युरिया, कंपोस्ट, मायक्रो न्यूट्रिएंट, वॉटर सोल्युबल खताचे मुख्य खतांसोबत लिंकिंग करण्यात आलं. ज्यांना मुख्य खतं पाहिजेत त्यांनी ही बाकीची खतं घेतली पाहिजे असं बंधन घालण्यात आलं. अध्यक्ष महोदय, ज्या शेतकऱ्याला जे खत पाहिजे ते घेऊ द्या ना, परंतु हे खत पाहिजे असेल तर तुला हे घ्यावं लागेल, हे कारण नसताना त्याच्यावरती बळजबरी केली जाते. हा जो प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये काही भागात चालू आहे, त्याबाबत कृषी विभागाने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. लिंकिंगच्या विरोधामध्ये विक्रेते देखील आक्रमक झालेले आहेत, ह्याची पण नोंद त्या बाबतीमध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांची वीज माफी देण्याचा निर्णय, खरं तर मुख्यमंत्री महोदय, आपण आणि देवेंद्र फडणवीसांनी सरकार आणलं त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही 12 तास वीज देणार आहोत, दिवसा वीज देणार आहोत. गुलाबरावजी, तुमच्याही पाहण्यात वाचण्यात आलं असेल, मुनगंटीवार साहेब तुम्ही पण वाचलं असेल. आता 12 तास वीज दिवसा देणार असं सांगितल्यानंतर आजपर्यंत जवळपास 10 महिने झाले सरकार येऊन, आम्हा शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रातल्या दिवसा वीज अशा प्रकारे मिळत नाही, विजेचे कनेक्शन तोडणं चालूच आहे. आम्ही त्यांना विचारतो किंवा उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं की कनेक्शन तोडायचे नाही, ते सांगतात की तशा प्रकारचे आदेश आमच्याकडे नाहीत. माझी विनंती आहे की एकीकडे निर्णय तुम्ही आम्हाला इथे एक देता आणि फील्डवर मात्र शेतकऱ्याचं बळीराजाचं अतिशय ससे होलपट होतीये, त्याचा कुठंतरी विचार ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याच हातात आहे, स्वतःची केलेली मागणी त्यांनी पूर्ण करावी. तुम्हाला आठवत असेल मुनगंटीवार साहेब, ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षामध्ये होता त्यावेळेस इथं बसूनच विरोधी पक्ष नेता या नात्याने त्यांनी सांगितलेलं होतं वीज माफी द्या, विजेला माफी द्या. त्यांनी 2-3 राज्याला पण उदाहरण दिली होती, मला वाटतं पंजाबचं दिलं होतं, तेलंगणाचं दिलं होतं, मध्य प्रदेशचं दिलेलं होतं. आता आमचं म्हणणं आहे की बाबा, आम्हाला तर त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये असताना करता आलं नाही, आम्ही ते मान्य करतो. आता तुम्ही सरकारमध्ये आलेला आहे, आता मग ते कर्ज वीज माफी तुम्ही त्या ठिकाणी द्या निर्णय. शेतकऱ्यांच्या अंगावर हसून ओढण्यापूर्वी आपणच केलेल्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने हा बोजा स्वीकारावा आणि संपूर्ण वीज माफी त्या ठिकाणी करून टाकावी. मात्र शेतकऱ्यांचं वीज तोडू नये. वीज बिल माफीमध्ये मला अतिशय अभिनंदन करायचं, मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं माफ केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील रोज सावकारी पद्धतीने विजेची वसुली चालते, महाराष्ट्र सरकारने
इतर सरकारनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जर निर्णय घेतला तर बरी राजा निश्चितपणे समाधानी होईल। महागाईमुळे देखील अध्यक्ष महोदय अक्षरशः शेतकरी बोलतोय। अध्यक्ष महोदय उत्पादन खर्च सातत्याने वाढतोय, कीटकनाशक बियाणे वाहतूक मजुरीचे दर शेती अवजाराचे दर त्याच्यामध्ये ट्रॅक्टर तणनाशकाचा दराचा 35% वाढ झाली। एका बाजूला महागाईमुळे उत्पादन खर्च वाढतोय आणि दुसरीकडे उत्पादन खर्चा एवढा दर आम्हा शेतकऱ्यांना मिळत नाहीये आपल्या महाराष्ट्राच्या हे दिसतंय। द्राक्षाची पण तीच अवस्था, सगळ्याच पिकांची तीच अवस्था आहे आणि तशा प्रकारच्या सातत्याने मीडिया प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बातम्या त्या ठिकाणी देतोय। अध्यक्ष महोदय याच्याबद्दल आम्ही संबंधितांना पत्रही देतो की बाबा ह्याच्यात लक्ष घाला, परंतु दुर्दैवाने त्याच्यातनं लक्ष घातलं जात नाही आणि त्या लोकांच्या समस्या सोडवल्या जात नाही। आणि त्याकरता माझी या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे की हे द्राक्ष बागायतदार शेतकरी किंवा संत्रा बागायतदार शेतकरी, केळी बागायतदार शेतकरी किंवा आमचा आंबा बागायतदार शेतकरी जे जे फळबागा पिकवतात, डाळिंब असेल इतर पिकं असतील, त्या सगळ्यांना कुठं ना कुठं न्याय दिला गेला पाहिजे। अध्यक्ष महोदय यंदाच्या हंगामामध्ये हरभऱ्याची आवक राज्यामध्ये सुरू झालेली, केंद्र सरकारनी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत 53,335 रुपये क्विंटलला फिक्स केलेली आहे, पण कुठेही हमी भावाप्रमाणे हरभरा विकत घेतला जात नाही। 28 तारखेचे काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर माझ्याकडे आहेत अध्यक्ष महोदय। परभणीला 4,400 ते 4,500, जिंतूरला 4,500 ते 4,568, हिंगोलीला 41,99 ते 46,545, बसमतला 44,60 ते 46,65, सेनगावला 42,50 ते 45,000। अध्यक्ष महोदय एकाही ठिकाणी केंद्राने जाहीर केलेला 5,335 भाव मिळाला नाही। सरकार हरभरा उत्पादकांना कोणता दिलासा देणार आणि केव्हा कधी देणार? हरभरा खरेदीसाठी जाहीर उत्पादकता अडचणीची ठरणार अशा प्रकारच्या पण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये बातम्या आलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय कांद्याचं तर सातत्याने आम्ही विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या प्रकारची केंद्र सुरू केलेली आहेत, परंतु अध्यक्ष महोदय देशामध्ये जो काही कांदा पिकतो त्याच्यातला 41% कांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकतो, त्याच्यामुळं त्या पटीमध्ये केंद्र असली पाहिजे। कारण केंद्र सुरू झाल्यावर तिथं एवढ्या मोठ्या रांगा लागतात की तिथं सगळ्या शेतकऱ्यांचा कांदा तिथं घेता येत नाही अशा प्रकारे साधारण चित्र राज्यामध्ये पाहायला मिळतंय। त्याच्यावर कांदा उत्पादक शेतकरी खरोखरीच अडचणीत आहे। खरोखरीच हे सरकार शेतकऱ्यांचं हित जपणार असेल तर आता एकच सध्या पर्याय समोर आहे, सरकारने कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, त्याच्या संदर्भामध्ये प्रति क्विंटलला कमीत कमी 500 रुपयाचं अनुदान सरकारने त्या ठिकाणी जाहीर करावं। त्याच्यामध्ये शेतकरी अडचणीत असताना सरकारने नाफेड मार्फत केवळ दिखाव्यापुरती खरेदी करू नये, या परिस्थितीला कांदा उत्पादक नाही तर शेतकरी जबाबदार आहेत अशा पद्धतीनं काही गोष्टी सांगितल्या जातात, त्याला काही काही सत्य नाहीये। ही पण बाब अध्यक्ष महोदय लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण न्याय देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावीत, आजच मला सकाळी काही शेतकरी भेटले आणि त्यांनी पण निवेदन दिली। माझ्याकडं नाशिक लासलगाव लातूर औसा येथील शेतकऱ्यांची निवेदन आहेत, आजच्या तारखेचीच आहेत अध्यक्ष महोदय, कांदा खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत, सरकारला सांगून केंद्र सुरू करा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। त्याच्यामध्ये नाफेडची खरेदी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमार्फत न करता बाजार समित्यांच्या मार्फत करण्याची मागणी आहे। सरकारची माहिती प्रत्यक्षातली स्थिती यात फरक आहे अध्यक्ष महोदय, केंद्र सुरू झाली असती तर शेतकऱ्यांची मागणी त्यांनी केली नसती। माझी हात जोडून सरकारला विनंती की केंद्र वेगवेगळ्या भागामध्ये जिथं कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे त्या ठिकाणी ताबडतोब सुरू करण्याच्या सूचना या दिल्या जाव्यात, नुसत्या सूचना नाही, प्रत्यक्षात कांदा खरेदी सुरू झाली का ह्याची पण शहानिशा सरकारने करावी। गुजरात सरकारने कांदा आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय,
ठीक आहे, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, परंतु तशा त्याच्यापेक्षा जास्त चांगलं पॅकेज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या राज्य सरकारने द्यावं. अध्यक्ष महोदय, आजही 6, 7, 8, 9, 10 असे 5-6 दिवस हवामान खात्याने पावसाचे, गारपिटीचे, अवकाळी पावसाचे वगैरे वादळाचे सांगितलेले होते. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये अजूनही किती पैसे देणार, काय देणार याबद्दल सरकारने स्पष्ट भूमिका सांगितली नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तर मिळेल, परंतु माझी मागणी आहे, पंचनामे करण्याच्या सूचना सरकारच्या माध्यमातून दिल्याचे समजते, परंतु आणखीन काही दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितली, त्यामुळं स्टँडिंग ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी द्यावी की ह्या दिवसात कुठेही अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर आमच्या आदेशाची वाट न बघता त्या त्या भागातल्या कलेक्टरांनी ताबडतोब पंचनामे सुरू करावेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत बाधित शेतकरी शेतीचं, पडलेल्या घरांचं, पशुधनाचं तात्काळ पंचनामे करणं, पंचनामे वस्तुनिष्ठ झाले पाहिजेत याबाबत पण सरकारने सूचना दिल्या पाहिजेत, कारण कृषी विभागाच्या शासनाकडे दिलेला अहवाल आणि प्रत्यक्ष नुकसानीची परिस्थिती याच्यामध्ये अध्यक्षमध्ये खूप मोठी तफावत आहे. पंचनामे होत राहतील तोपर्यंत प्राथमिक नुकसानीच्या अंदाजावर सरकारने NDRFचे नवीन निकष बाजूला ठेवून भरीव मदत त्या ठिकाणी करावी आणि तातडीची मदत म्हणून पिकांना हेक्टरी 50,000 रुपये आणि फळबागांना हेक्टरी 1,00,000 रुपये वीट आणि वीट भट्टी आणि गवत पावली व्यवसायधारकांना देखील मदत व्हावी. बाधित एकही व्यक्ती सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही याबद्दल पण सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारची माझी सरकारला विनंती राहील. अध्यक्ष महोदय, मागे देखील आम्ही सांगितलं, काल पण मला वाटतं नाना पटोले का कुणी उदाहरण दिलं, सरकारच्या अनास्थेमुळं आत्ता ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, पूर्वी साधारण रोज 3 शेतकरी आत्महत्या करायचे, आता ते रोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत. आणि कारकीर्द कुणाची असू द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांची असू द्या, उद्धवजींची असू द्या, आता एकनाथरावजींची असू द्या, कुणी मुख्यमंत्री असताना कुठल्याच मुख्यमंत्र्याला असं वाटणार नाही की माझ्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांनी बळीराजांनी आत्महत्या करावी, परंतु त्या आत्महत्येपासून त्याला परावृत्त करण्याच्या करता अध्यक्ष महोदय 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या देवेंद्रजींच्या काळामध्ये रेकॉर्डवर 5,061 आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्यात. 2019 ते 2021 उद्धवजी असताना 2.5 वर्षामध्ये 1,660 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आता शिंदे साहेबांनी 4 स्वीकारल्यापासून फक्त जानेवारीपर्यंत 7 महिन्यामध्ये 1,023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, माझी एवढीच विनंती, मला तुलना करायची नाही, मुख्यमंत्री कुणी असलं तरी कुठल्याच मुख्यमंत्र्यांना असं वाटणार नाही की आपल्या कारकिर्दीमध्ये आत्महत्या जास्त व्हाव्यात, पण ह्या शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या करता मला ही आकडेवारी खूप बोलकी आहे. पीक कर्ज नाही, विम्याची आणि सरकारची मदत नाही, प्रोत्साहनपर रक्कम नाही, अशा अनेक कारणामुळं राज्यातला शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही आहेत. राज्यात दर 3 तासाला एक, म्हणजेच दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि मराठवाड्यात या 2 महिन्यात 62 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अध्यक्ष महोदय, एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, मागे आम्ही सरकारमध्ये असताना मुनगंटीवार साहेब तुमची भाषणं वगैरे मी ऐकायचो, त्यावेळेस काही जण म्हणायचे आता या आत्महत्या झालेल्या आहेत, आता कुणावर गुन्हा दाखल करायचा, कुणी जबाबदारी स्वीकारायची, कुणावर 302 गुन्हा दाखल करायचा. कुणावर 302 गुन्हे दाखल करून प्रश्न सुटणार नाहीये, काय नक्की त्याच्या खोलामध्ये जाऊन, आपण अनेकदा ह्याच्याबद्दलच्या चौकशा केल्या, कमिटी नेमली, मला वाटतं जाधव साहेबांची पण, माझी कुलगुरू त्यांची एक कमिटी नेमलेली होती, त्याच्यातून काय काय आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या करणं गरजेचं आहे ते करण्याच्या करता अध्यक्ष महोदय ह्या सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजेत. अध्यक्ष महोदय, फलोत्पादन विकास योजनेकरता देखील सरकारने लक्ष दिलं पाहिजे. केंद्र सरकारने फलोत्पादन विकासासाठी 41,93,00,000 रुपयाची तरतूद केलेली होती,
वर्षभरामध्ये त्यापैकी फक्त 16 कोटी 19 लाख रुपये खर्च झालेले आहेत, त्यामुळे 25 कोटी 73 लाख रुपयाचा निधी परत गेला. आता निधी खर्च करायचा असेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. माझ्या माहितीप्रमाणे संदीपन मुंबरे साहेब आपण हे खातं सांभाळलेलं आहे आणि हा निधी खर्च का झाला नाही. आज आपल्याला केंद्र निधी देऊन आपण तो खर्च करत नाही हे एक प्रकारचं आपलं अपयश आहे. केंद्र सरकार देतंय आपण आपल्या पदरामध्ये पाडून घ्यायला कमी पडतोय आणि हा निधी खर्च का झाला नाही याची जबाबदारी कुणावर आहे याची किमान चौकशी सरकारने करावी. जो अधिकारी दोषी आहे, अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, असे काही तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे की तुझी जबाबदारी होती, तुला उद्दिष्ट ठरवून दिलेलं होतं, तू कमी पडला. असं जर केलं तरच काहीतरी त्याच्यातनं मार्ग निघेल. कृषीच्या निष्क्रियतेमुळे निधी परत जाण्याची परिस्थिती, ही परिस्थिती आपल्यावर येता कामा नये. कृषी पंतप्रधान कृषी सिंचन योजना ह्याही बद्दल निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान सारख्या जाहिराती करणाऱ्या सरकारकडनं वर्षभरामध्ये 1% देखील निधी खर्च झाला नाही, त्याबद्दल आढावा घ्या. मुख्यमंत्री महोदय, मी काल लेटेस्ट माहिती घेतली, त्या हिंगोली दुर्लक्षित तालुका जिल्हा, उस्मानाबाद दुर्लक्षित जिल्हा, ह्या जिल्ह्यांच्या मध्ये डीपीसीचा खर्च मुनगंटीवार साहेब 6%, 7%, 8% ऍव्हरेज. माझ्या माहितीप्रमाणे राज्याचा खर्च 35% ऍव्हरेज, 35% कालपर्यंत सरकारचेच आकडे. आणि राहिलेल्या जर 20 दिवसामध्ये आपण बाकीचा खर्च करायला लागलो तर कामं न होता बिलं काढली जातील, एवढा गोंधळ होईल की काही त्याला अर्थच नाही. जसं हे तसं सरकारचा अर्थसंकल्प पण गेल्या वर्षीचा 51.52% अध्यक्षमध्ये कालपर्यंतचा खर्च होता, त्याबद्दल पण अध्यक्ष महोदय लक्ष दिलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, मला मुख्यमंत्री महोदय एक गोष्ट लक्षात आणून द्यायची. आमच्या काळामध्ये आम्ही माहिती घेतली होती की जाहिरात देत असताना जाहिरात केंद्र सरकार करू, राज्य सरकार करू, जाहिरातीमध्ये फक्त पंतप्रधानांचा आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो असला पाहिजे. मला दुसऱ्या कुणाचा फोटोच्या बद्दल नकार नाही, पण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत, आक्षेप नाही. कारण आपण सरकार आपण जवळ जवळ बसायचो त्यावेळेस सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो असायचा आणि मामसन बाळासाहेबांचं नाव असायचं. त्यावेळेस असं सांगण्यात आलेलं होतं की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, एक तर मुख्यमंत्र्यांचा किंवा पंतप्रधानांचाच फोटो असला पाहिजे. पण तुम्ही अशी का शक्कल लढवलेली आहे, कुठला तरी काहीतरी एखाद्या कार्यक्रमाचा जोडीचा फोटो दाखवता. मग तेव्हा तुम्हाला सांगता आलं नाही का ह्या तिघांचा एकत्र कारण? मला साहेब, मी फोटोला आपापलेला नाहीये, तो याच्यात गमती म्हणजे गमतीचा भाग आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आमची एवढीच विनंती आहे की जाहिरातबाजी करत असताना त्या जाहिरातीचा खऱ्या अर्थाने लोकांना पण उपयोग झाला पाहिजे. मी उदाहरण देतो, पंतप्रधान कृषी सिंचन योजने 2 सुरू करून जवळजवळ 1 वर्ष झालं. या योजनेसाठी राज्यातील कृषी विभागाने 1,335,57,05 अशा पद्धतीनं 5,65,000 हेक्टरसाठी प्राथमिक प्रकल्प अहवाल मंजुरी करता केंद्राकडे पाठवला. 83 कोटी 47 लाखाचा पहिला हप्ता वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला. राज्यातील 1,630 गावांच्यासाठी 144 प्रकल्पांना मंजुरी मिळाली. अध्यक्ष महोदय, एप्रिल 2022 याबाबत शासन निर्णय निघाला, त्यानंतर जलसंधारण विभागाने एजन्सी नेमण्याची जाहिरात दिली. नवीन सरकार आल्यानंतर तुम्ही या जाहिरातींना स्थगिती देऊन टाकली. केंद्र सरकारने 30 ऑक्टोबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची मुदत दिली होती, पण तुम्ही घातलेल्या स्थगितीमुळं गोळामुळं एकही सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला नाही. आता शेवटी सविस्तर प्रकल्प अहवाल शिवाय आणि ग्रामसभेशिवाय मान्यतेशिवाय योजनेची कामे सुरू करण्याचे आदेश आयुक्तालयाकडनं दिले गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये 1% देखील निधी खर्च झाला नाही. माझं काय म्हणणं आहे की केंद्राचे जेवढे पैसे, मी पण अर्थमंत्री असताना हा कटाक्षाने प्रयत्न करायचो. तुम्ही 5 वर्ष अर्थमंत्री होता, आपल्याकडे निधीची मर्यादित निधी असतो,
त्यावेळेस अशा प्रकारे बाहेरचा जास्तीत जास्त हक्काचा आपला निधी, केंद्राचा म्हणजे आपल्या राज्याच्या हक्काचा निधी, तो मात्र खर्च केलाच गेला पाहिजे. दुष्काळ घालवण्यासाठी असलेल्या योजनांवर हा घोळ जर सरकार घालत असेल तर वर्षभरात हा निधी का खर्च केला नाही, याला कोण जबाबदार आहे, याचाही खुलासा आम्हाला चर्चेच्या माध्यमातून सरकारने दिला पाहिजे. या का कृषी सिंचनचा अवघा 0.54% निधी खर्च, अवघा म्हणजे अर्धा टक्का पण नाही, ही अवस्था आहे. अध्यक्ष मध्ये बदल्यांच्या मध्ये सध्या गैरव्यवहार चाललेले आहेत असं ऐकायला मिळतं, विशेषतः वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बाबत शासन मान्यता घ्यावी ही अट आपण समजू शकतो, परंतु कृषी मंत्री महोदयांनी वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या आंतरविभागीय बदल्यांबाबत शासन मान्यता घेण्याचे आदेश कृषी आयुक्तांना दिले याचं कारण काय? माझं म्हणणं आहे की बदल्यांचं पण विकेंद्रीकरण, आयुक्तालयाला देऊ ना बदल्या, त्या पुन्हा मंत्रालयात कशाला आणता, त्याच्यामध्ये वेळ का लावता? आता कृषी मंत्र्यांनी एक पत्र पाठवून कृषी विभागातील भरती पदोन्नती बदल्या यासाठी शासन मान्यता घ्यावी असे स्पष्ट आदेश दिलेले. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये विलंब लागतो, ह्याच्यामध्ये पारदर्शकता राहत नाही. कृषी विभागाच्या वर्ग तीन मधील कर्मचाऱ्यांना आंतर संभागीय बदल्यांमध्ये मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनीच केलेला आहे. पदोन्नतीची फाईल, पद बदली, ठिकाणामध्ये फेरफार झालेला आहे. अध्यक्ष महोदय, ह्या गोष्टी होता कामा नये. राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना मूळ यादीतील पदांमध्ये फेरफार केले गेले, प्रशासनाने सुचवलेली पद आणि ठिकाण यात राजकीय हस्तक्षेपातून मोठ्या प्रमाणावर बदल होत गेले, तर त्याचा परिणाम डिपार्टमेंटवर होतो. अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय परिस्थिती आहे, ती गोष्ट पण गांभीर्याने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आता शेतकऱ्याचं आई जीव घालेना आणि बाप थारा देईना अशी स्थिती झालेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये मनरेगा महत्वाची योजना केंद्राची, 13,000 कोटी रुपये मोठी घट त्याच्यामध्ये झालेली आहे. अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 17.8% घट झालेली आहे. कृषी क्षेत्रातली सार्वजनिक खर्चात 4% घट झालेली आहे. हे आर्थिक सर्वेक्षण अहवाल तुम्ही दिला, त्याच्यातनंच मी आकडे काढलेले. कृषी क्षेत्रातील सरासरी विकासाचा दर 2019-20 मध्ये 5.5% होता, त्यात घटून 21-22 मध्ये तो 3% आलेला आहे. 21-22 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला 3.78% वाटा दिला होता, त्यानंतर 22-23 मध्ये तो 3.36% कमी केला, या वर्षी अध्यक्ष महोदय तो 2.78% केला. अध्यक्ष महोदय, तुमचा माझा देश कृषी प्रधान देश आहे, आपलं महाराष्ट्र पण कृषी क्षेत्राबाबतीतच अग्रेसर राज्य आहे, आणि अशा वेळेस कृषीच्या बाबतीमध्ये 2022-23 कृषी क्षेत्रावरील भांडवली खर्चासाठी 1,33,000 कोटी रुपयाची तरतूद होती, यंदाच्या अर्थसंकल्पात 1,25,000 कोटीची तरतूद झाली. खरं तर दरवर्षी 10% खर्चाची वाढ दिली पाहिजे, परंतु तसं अध्यक्ष महोदय होत नाही, आणि राज्याच्या शेतकऱ्यांच्यासाठी योजना असताना त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या योजनांचा परिणाम कृषी क्षेत्रावर होत असतो. अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये देखील सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मला एवढंच या निमित्तानं लक्षात आणून द्यायचं आहे की एका बाजूला राज्य सरकार शेती आणि क्षेत्राशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करण्याच्या करता अपयशी ठरतंय, आणि केंद्र योजनांच्या निधीत कपात करतंय. या सर्वाचा एकत्रित परिणाम राज्यातल्या शेतकऱ्यांच्यावर होणार आहे, ह्याची पण नोंद सरकारने घ्यावी. अध्यक्ष महोदय, हवामानाचा एक मोठा धोका महाराष्ट्राला आहे. माझी सरकारला विनंती आहे की हा विषय गांभीर्याने तुम्ही घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे या संदर्भात दोन्ही सभागृहात एक संयुक्त समिती गठीत करावी, आणि या समितीमध्ये या संदर्भातले बारकाईने छाननी होईल, काही विषय नव्याने समोर येतील, त्याबाबत उपाययोजना समिती सरकारला सुचवू शकेल, त्यामुळे सरकारने ही समिती नेमावी अशी माझी मागणी आहे. कारण जगामध्ये 100 राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश, 14 राज्यांचा हवामान बदलाचा धोका जो सांगितलेला आहे त्याच्यात आपल्याही राज्याचा उल्लेख आहे. क्लायमेट चेंज मधनं निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी शेतमजूर भरडले जात आहेत, ह्याची पण कृपा करून नोंद घ्यावी. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या 7-8 दिवसांमध्ये कुठं अवकाळी पाऊस, कुठं गारपीट, कुठं वादळी वादळ, अशा प्रकारच्या घटना अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये घडत आहेत. आणि देशातल्या 100 राज्यांची म्हणजे जगातल्या 100 राज्यांची यादी प्रसिद्ध झाली, त्याच्यात महाराष्ट्राचा समावेश अध्यक्ष महोदय आहे,
म्हणून ती गोष्ट मुख्यमंत्री महोदय आपण गांभीर्याने घेतली पाहिजे हे ह्याच्याबद्दलचं ते बातमी. बदलत्या हवामानाचा पिकांना पण फटका बसतोय अध्यक्ष महोदय, त्याही संदर्भामध्ये शेतकऱ्याला कळत नाही की बाबा कसं आपण त्याच्यातनं बाहेर पडावं, कारण जानेवारी दरम्यान थंडी धुकं ढगाळ हवामान कीड रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. अध्यक्ष महोदय याही बाबतीमध्ये सरकारने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, परंतु सरकारचं कृषी विभाग इथं कुठंतरी कमी पडतोय. अध्यक्ष महोदय लंपी स्कीमचा अनुदानाचा देखील अजून शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे. आपण जाहीर केलेलं होतं की आम्ही एवढी एवढी मदत त्या लंपी स्कीन आजाराच्या करता ज्याही जनावरं दगावली त्यांना देणार, परंतु अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत ते पैसे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेले नाहीत. फळबागायतदारांच्यासाठी सवलतीच्या व्याजदाराची योजना आपण सुरू करा. आपण इतर पिकांच्यासाठी 2% व्याजदरात कर्ज वाटप करतो. फळ पीक घेणाऱ्यांना देखील 14 ते 15% व्याज भरावं लागतं. माझी सरकारला विनंती आहे की इतर पिकावाल्यांना 0% आणि 2% मध्ये कर्ज पुरवठा मिळतो, तसं फळबागावाल्यांना पण मिळायला पाहिजे, म्हणून सरकारने त्यामध्ये निर्णय घ्यावा. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्तानं सरकारने ठोस तरतुदी कराव्यात ही एक माझी या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय केंद्र आणि राज्याकडनं सोयाबीन आणि कापूस उत्पादकांची फसवणूक होतीये, त्या संदर्भामध्ये अनेकांनी मोर्चे काढलेत, अनेक पक्षांनी आंदोलनं केली, परंतु सोयाबीन आणि कापसाचा भाव स्थिर राहण्यासाठी धोरणात बदल करण्याची नितांत गरज आहे. सोयापेंड आणि कापूस सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. GM सोयाबीन लागवडीस मंजुरी द्यावी लागणार आहे. सोयाबीनवरील GST रद्द करावं लागणार आहे. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या केंद्र सरकारकडनं ह्या राज्य सरकारने मंजूर करून आणल्या पाहिजेत, अशा प्रकारची पण माझी राज्य सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय कुठंतरी शेतकऱ्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून लाठीचार्ज केलेलं ऐकायला मिळतं. शेतकऱ्यांच्यावर लाठ्या मारून तुम्हाला काय त्याच्यामध्ये मिळणार आहे? आत्मदहनासारखी आंदोलनं करायची नाही अशा प्रकारे तुम्ही सांगता. तुमचं सांगणं ठीक आहे, परंतु मग शेतकऱ्याला व्यवस्थितपणे दर मिळून द्या, शेतकऱ्याला हमी भाव द्या, एवढंच शेतकऱ्यांचं मागणं आहे. अध्यक्ष महोदय अलीकडं या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जनावरांचा हरणांचा वाघांचा कोकणामध्ये बाकडांचा असा हत्तींचा अशा प्रकारचा उपद्रव खूप वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे. परवा तर चंद्रपूरमध्ये असे लोक आहेत आणि तिथं वाघ लोकांच्या मागं लागलाय अशा प्रकारची परिस्थिती आहे. माझी त्या संदर्भामध्ये हिमाचल प्रदेश सारख्या काही राज्यांनी वानर आणि माकडांना उपद्रवी पशु जाहीर केलेलं आहे आणि त्यासाठी शेतकरी अनुदान पण दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये वन विभाग आणि सरकार यांनी थोडासा समन्वय केला पाहिजे अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय जलसंधारण मंडळामध्ये जो भ्रष्टाचार झालाय त्याही संदर्भात, ते तर आम्ही नाही म्हणत, कॅगनीच काढलाय. ह्या महामंडळाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आलेला आहे, यामध्ये फार मोठं अर्थकारण दडलेलं आहे. अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण सरकार म्हणून कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी न घालता जर कोणी अधिकारी दोषी असेल तर त्याबद्दल ताबडतोब चौकशी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि एक जरब अधिकारी वर्गामध्ये निर्माण केली पाहिजे. अध्यक्ष महोदय मधी तर एक मुख्यमंत्री महोदय भाजप जिल्हाध्यक्षांनी शिफारस असेल तरच सहकारी संस्थांची नोंदणी असं स्वतः सहकार मंत्र्यांनी सांगितलं. आता त्या सरकारमध्ये आपण पण आहात, म्हणजे भाजपच्याच अध्यक्षांनी शिफारस केली तरच एखादी सोसायटी किंवा सहकारी संस्था रजिस्टर होणार. विनय कोरेजी आपण पण सहकारामध्ये आहेत, समोर बसणारे अनेक मान्यवर सहकारामध्ये काम करतात. अशा प्रकारे कधी पण कुठल्या सरकारच्या काळामध्ये झालेलं नव्हतं. आजपर्यंत अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पुढे येतात, त्यांच्यामध्ये धमक असेल, ताकद असेल, कर्तृत्व असेल तर ते सहकारी संस्था काढतात, त्यांची चालते. जे कमी पडतात त्यांच्या अडचणीमध्ये येतात. परंतु अहमदनगरच्याच एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना
स्वतः सहकार मंत्र्यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. अध्यक्ष महोदय हे पण आक्षेपार्ह आहे, अशा पद्धतीचं नाही स्टेटमेंट करता येणार कुणाला. सहकार क्षेत्रात कुणालाही प्रवेश असला पाहिजे. भले आता तुमच्या मुंबईमध्ये अनेक जण कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसतात, त्यांना गृहनिर्माण सोसायटी काढावी लागते. मग त्यांनी काय राष्ट्र भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं पत्र आणायचं का? तसं नाही झालं पाहिजे. राज्यात सहकारी संस्था स्थापन करा, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. कायद्याच्या अनुषंगानेच ते केलं जाईल. कायद्याच्या बाहेर जाऊन एका पक्षासाठी तुम्ही कायदा राबवण्याचा प्रयत्न केला तर ते महाराष्ट्र कोणी खपून घेणार नाही, ह्याही पद्धतीची नोंद आपण घ्या. अध्यक्ष महोदय दुसरं एक मला लक्षात आणून द्यायचं आहे, काही साखर कारखान्याशी संबंधित आहे. माझ्या एक वाचनात आलं, माझ्याकडे त्याची कॉपी आहे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडून सहकारी साखर कारखान्यांना कर्ज प्रकरणाची टिप्पणी NCDC. अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय मला तुम्हाला सांगायचं आहे, साखर कारखान्यांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं. आता हे जे काही पत्र आलेलं आहे ह्या पत्रामध्ये कारखाने कुठले कुठले आहेत बघा. 9 कारखान्यांना 1031 कोटी रुपये द्यायचे, ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. पण देत असताना गणेश सहकारी साखर कारखाना विखे पाटलांशी संबंधित, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखाना विखे पाटलांशी संबंधित, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी तो अभिमन्यू पवारांशी संबंधित, रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब दानवेंशी संबंधित, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना हर्षवर्धन पाटील जे अलीकडे भाजपमध्ये गेले त्यांच्याशी संबंधित, शंकर सहकारी साखर कारखाना आमच्यातच तिकडे गेलेले रणजित सिंह मोहिते पाटील त्यांच्याशी संबंधित, वैद्यनाथ कारखाना पंकजा मुंडेंशी संबंधित, भीमा सहकारी साखर कारखाना धनंजय महाडकांशी संबंधित आणि निरा विमा कारखाना हर्षवर्धन पाटलांशी संबंधित. म्हणजे जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये होते तोपर्यंत भास्करराव त्यांचे कारखाने तिकडे नव्हते, आता ते तिकडे गेले, भाजपत गेले की ते चांगले झाले, ते एकदम व्यवस्थित त्यांचं म्हणजे सगळं म्हणजे आपण कसं गोमूत्र शिंपडल्यावर एखाद्याचं सगळं शुद्ध होतं पवित्र होतं त्यातला प्रकार आहे. आणि अध्यक्ष महोदय असंच जर एकतर्फी मी स्वतः देवेंद्रजींना पण हे दाखवलं, कारण नाही म्हणलं तर एकनाथराव शिंदे साहेबांचा तसाच सहकारी साखर कारखान्याशी संबंध कमी येतो, पण विनय कोरे तुमचा येतो, तुम्हालाही माहिती आहे किमान 9 कारखाने भाजपचे घेतले तर 3-4 कारखाने तरी विरोधी पक्षाशी संबंधित ते घेतले पाहिजेत ना. इतकं कसं एवढं एकतर्फी असतं का हो? नाही त्यांना दिले, त्यांना पहिलंच दिले महाराज, तुम्हाला माहिती नाही त्यांना 100 कोटी रुपये दिलेले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे ठीक आहे त्यांनी तरी काय वैयक्तिक स्वतः करता घेतले का वारणा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या करता घेतले त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. हेही कारखाने सगळ्याच लोकांचा ऊस जातो, पण एवढं एकतर्फी असं करून अध्यक्ष महोदय तुम्ही तर किथं असल्यावर एवढं सारखं लक्षात आणून देता, इथं एक चूक झालं तिथं ते एक चूक झालं म्हणजे तसं तुम्ही आता निर्देश द्या ना की बाबा इथं दुजा भाव, माझी एवढीच विनंती आहे असा दुजा भाव करू नका. इतरही साखर कारखान्यांना कर्जाची आवश्यकता आहे, त्यांचे जे नियम आहेत त्या नियमाच्या अधीन राहून द्या. मी आउट ऑफ वे जाऊन द्या असं म्हणणार नाही, त्यांचेही अर्ज सरकारकडे आलेले आहेत, परंतु फक्त ते सत्ताधारी पक्षाशी नेत्यांशी संबंधित नाही आहेत म्हणून नाही. आता मला विचार करावा लागतो किंवा त्या कारखान्यांना सांगावं का काय, तुम्ही तात्पुरतं शिंदे साहेबांच्याकडे जावा आणि त्यांच्या यादीतनं नंबर लावा असं काही करावं लागतं का काय? शेवटी असं बरोबर नाही, नाही तुमची यादी नाही अजून, साखर कारखानेवाले तुम्हाला मिळालेले नाही आहेत. गमतीचा भाग जाऊ दे, पण माझी एकनाथराव शिंदे साहेब तुम्हालाही विनंती आहे की खरोखरीच ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम साखर कारखानदारी करते. काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील मी त्याचं समर्थन करणार नाही, परंतु 100 of 5-10% चुकीचं झालं म्हणून 90% भरडलं जावं असं त्याच्यामध्ये होता कामा नये. अध्यक्ष महोदय ह्या संदर्भामध्ये आपण त्या बाबतीमध्ये लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे.
अध्यक्ष महोदय आता मुख्यमंत्री आहेत. अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा तालुका आहे, माळवाडी गाव आहे, आपलेच मला वाटतं आहेर साहेब तिथलं प्रतिनिधित्व करतं, बरोबर ना माळवाडी. तर अध्यक्ष महोदय, तिथं काही शेतकऱ्यांनी त्यांचे वेगवेगळी पिकं घेत असताना त्यांनी 3-4 वर्षापासून शेती उत्पादनात मालाला फुटी कवडी पण दाम मिळत नाहीये. त्याच्यामध्ये भाजीपाला, ऊस, कडधान्य, नगदी पिकं, पीक कांद्या, कांद्याचं पीक, माळवाडी, फुले माळवाडी गावासह देवळा तालुक्यातील कांदा या प्रमुख पिकावर शेतकरी आपला उदरनिर्वाह भविष्य बघतायत. त्यात शेतकरी कुटुंबाचं आरोग्य, शिक्षण, लग्न, मुख्य म्हणजे दैनंदिन जीवन जगण्याला लागणारा पैसाही शेती व्यवसायात उपलब्ध होत नाही. दैनंदिन गरजा आणि खाजगी सहकारी बँका कर्ज चुकती करण्यासाठी आज रोजी तर कुठलाही पर्याय उरलेला नसल्यानं माळवाडी येथील संपूर्ण शेतकरी एकत्रित येऊन संपूर्ण गाव विकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. याकडे शासनाने शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी व कर्जमुक्त करण्यासाठी शेती उत्पादित मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावं, अन्यथा आम्हाला गाव विकायचे ते सरकारने विकत घेण्याची मागणी शेतकरी प्रवीण बागुल, अमोल बागुल, राकेश सोनरोणे या सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे, राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत. माळवाडी गाव विकणं बातम्या आलेल्या आहेत, माळवाडी गाव विकणं आहे अशा प्रकारच्या बातम्या. कुणीही सरकारमध्ये असलं तरी अशा प्रकारच्या बातम्या या शेतकरी संघटनेनी तहसीलदारांना पण जाऊन तशा प्रकारचं निवेदन दिलं, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. जर आपलं सरकार असताना शेतकऱ्यांना स्वतःचं गाव विकण्याची वेळ जर येत असेल तर त्या सरकारनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि जिथं कुठं चुकत असेल ते दुरुस्त केलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, त्या गावकऱ्यांना ह्या त्यांच्या मागणीपासून परावृत्त केलं पाहिजे. ती पण मागणी आजच्या या चर्चेच्या निमित्तानं मी 293 चर्चेच्या निमित्तानं करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, माझी शेवटी एवढीच मागणी आहे, एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही असं वचन सरकारमध्ये आल्यानंतर देणाऱ्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या तर वाढल्याच, परंतु कोणत्याही शेतकऱ्याला दुर्दैवाने दिलासा मिळाला नाही. कांद्यापासून भाजीपाल्यापर्यंत पिके रस्त्यावर फेकण्याची वेळ महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकऱ्यावर येते, बळीराजावर येते. नैसर्गिक आपत्तीत NDRF जास्त नुकसान भरपाई दिल्याचं सरकार नेहमी सांगतंय, परंतु प्रत्यक्षात जाहीर केलेली मदत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेली नाहीये. पीक कर्ज असेल, पीक विमा असेल, प्रत्येक बाबतीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याची परिस्थिती आहे. हे सरकार सुरुवातीला सत्कारात मग्न होतं, नंतर न्यायालयातून त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे केंद्राच्या किंवा राज्याच्या योजनांची अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे देखील सरकारने फार गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचं सरकार अशा आपण नेहमी सांगता, मात्र शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी शेतकऱ्यांना मदत व्हायच्याऐवजी शेतकऱ्यांवर पोलिसांच्या कडवी लाठीचार्ज करणाऱ्या या सरकारची संवेदना ही पूर्णपणे बोथट झालेली आहे असं अध्यक्ष महोदय दिसतंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये, शेतकरी सरकारकडे आशा लावून बघतोय, त्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी अशा प्रकारची मदत अशा प्रकारची विनंती मी करतोय. अध्यक्ष महोदय, राज्याचे प्रमुख हे सभागृहात आहेत, त्याच्यामुळं मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, पण ही आम्ही जी काही चर्चा आणलेली आहे ही बहुतेक शेती, सहकार आणि पशुसंवर्धन वगैरे अशा संबंधित डिपार्टमेंटशी आहे. त्याच्यामुळं जर यदा कदाचित मुख्यमंत्री महोदय आता त्यांच्या पुढच्या कामाच्या करता बाहेर गेले तर संबंधित मंत्र्यांना इथं आपण निमंत्रित करा, कारण आत्ता मुख्यमंत्री महोदय आपण सोडले तर एकही मंत्री सभागृहामध्ये नाही आहे. वास्तविक असं बरोबर नाही. कृषी मंत्र्यांनी थांबलं पाहिजे, सहकार मंत्र्यांनी थांबलं पाहिजे, कारण आमचे जे विषय होते 293 त्यात सहकार होता, कृषी होतं आणि पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय. नाही नाही तसं नाही, आता एकनाथराव शिंदे साहेब
सरकार म्हणून लोकाभिमुख निर्णय घ्यावेच लागतात, त्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. परंतु ह्या सभागृहाचं पण पावित्र्य राखलं पाहिजे, गांभीर्य राखलं पाहिजे, त्यांनी इथं हजर असलं पाहिजे, त्यांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगितलं पाहिजे. त्या प्रकारे झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने कुठं शिस्त येणार नाही, नाहीतर कुणीच काही तिथं हजर राहायला तयार नाही. आणि म्हणून हे जे काही 293 अन्वय मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण केले, मुद्दे काढलेले आहेत आणि काही भूमिका मांडलेली आहे, त्या संदर्भामध्ये सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाला योग्य पद्धतीचा न्याय देऊन आत्महत्येपासून परावृत्त करावं, त्याच्या शेतीमालाला अतिशय चांगल्या प्रकारचा दर कसा मिळेल आणि तो समाधानी कसा होईल याबद्दल त्यांनी तातडीनं पावलं उचलावीत. आणि मी जे जे काही मुद्दे उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर द्यावं हीच माझी विनंती. धन्यवाद. डॉक्टर संजय कुटे.